Sadashivasamarambham Shankaracharyamadhyamam Asmadacharyaparyantam Vande Guru Paramparam. अध्यात्मामदे काही ही बोलण्यासारखं नाही. आणि जे बोलायचं आहे बोलणं संपल्यानंतरच खरं बोललं जात. कारण प्रत्येक जीव हा आपल्या अंतरंगामध्ये शांतीचाच शोध घेत असतो. की जी शांती शब्दांच्याही अतीत आहे. ज्या शांतीमधून सर्व शब्दांचं स्फुरण होतं, ज्या शांतीमध्येच त्या शब्दांचं ग्रहण केलं जातं आणि हे सर्व शब्द संपतात, तिथंच शांतीचा अनुभव येतो. हीच शांती आपल्याला शांत करे. शांत स्वरूपाची स्थिती आपल्याला प्राप्त होईल. हे जर जीवनाचं जर साध्य असेल तर काहीही करायचं नाहीये, हे सगळ्यांनी करायचं. त्यासाठीच मनामध्ये उठणारे संकल्प आणि विकल्प, मनामध्ये उठणारे अनेक प्रकारचे विचार हे येतात आणि जिथून येतात तिथंच ते विरून जातात. तोच प्रत्येक विचाराचा उगमस्थान आणि प्रत्येक विचाराचा वृत्तींचा शेवट आहे. तो सायलेन्स आहे, तो शांत आहे. हेच तुम्ही अनुभवायचं आहे, हे शोधायचं आहे, हे मिळवायचं आहे. आणि यासाठीच हे सर्व मन आणि मनातले विचार जिथं
संति ते भक्त एक स्थान खऱ्यार्थान आणि ते म्हणजे परमेश्वराचं स्थान. भगवान दक्षिणामूर्तीचं स्थान. त्याच स्थानामध्ये त्या चरणावर आपलं मन सर्व अर्पण करा. मनातल्या वृत्ती अर्पण कराव्यात, इतक्या अर्पण कराव्यात की आपण स्वतःच गुरुमय व्हा. आणि ज्या वेळेला मी त्या गुरूंच्याशी एक रूप होऊन गुरुमय होतो, त्याच वेळी गुरूंच शांत असणार ते स्वरूप मौनम व्याख्या प्रकटित पर ब्रह्मतत्व युवा कि तेच स्वतःच स्वरूप शिष्याला देतात नाही, ते स्वरूपच तो. म्हणूनच सर्व शास्त्र सांगते, सर्व परंपरा सांगते, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, कि अत्यंत नितांत श्रद्धेन अनन्य उत्कट भक्तीच्या भावानं आणि कोणत्याही प्रकारचा विकल्प शंका न ठेवता संपूर्णपणे शरण करा. ज्याप्रमाणे श्रुती म्हणते, यथा नद्यः स्यन्दमाना समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय, कि नदी ज्याप्रमाणे अखंड धावत असते पण जोपर्यंत ती धावते तोपर्यंत ती सागरमय हो. ज्या वेळेला ती नदी सागराच्या जवळ 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 येते तरीही नदी सागर होऊ शकत नाही. त्यासाठी नदीला अस्तं गच्छन्ति नाम रूपे विहाय, स्वतःला झोकून देऊन ती सागरामध्ये अस्तंगत होते. अस्तंगत होते मुळे समर्पण होते आणि ती समर्पण होते आणि त्याच वेळेला तो विशाल असा असणारा तो सागर तिला आपल्या स्वरूपामध्ये एक रूप करण्यासाठी तयार असतो आणि तो तिला स्वतःच स्वरूप देतो. तिथंच नदीची पूर्णता आहे, तिथंच नदीचं धावणं संत, तसंच साधकाच आहे. साधक धावतो 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 धावतो,
पण धावत असताना ज्या दिशेने धावायचं आहे जिथं धावायचं आहे ते स्थान आणि मी त्याच्यामध्ये अंतर नाही. देर इज नो डिस्टन्स बिटवीन माय सेल्फ अँड मी सेल्फ. परंतु आमच्याच मनाची कल्पना निर्माण होते की ज्यामुळं देर इज अ इन्फिनाइट डिस्टन्स होत. आणि जिथं इन्फिनाइट डिस्टन्स असत तिथं डिस्टन्सच नसत. म्हणूनच एकच फक्त आहे ते म्हणजे शरणार्थी सर्व भावेन. बस असं करावं की आपोआप प्रत्येक जण ते स्वरूपच होत. यासाठी भगवंताला दक्षिणा मूर्तीला मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्यावर कृपा व्हावी आणि ते स्वरूप ती शांती आपण याच आयुष्यामध्ये याच शरीरामध्ये प्राप्त करावी आणि शांत. बस यापेक्षा काहीही बोलायचंही नाही आणि बोलण्यासारखं काहीच नाही. याच ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना शुभेच्छा, सर्वांना आशीर्वाद.